शेअर माय व्हॉट्सअप नंबर थ्रू द ग्रुप दॅट यू हॅव जॉईन ओके ग्रुपवरती तुम्हाला येईल हा माझा व्हॉट्सअप नंबर नाही आहे ओके प्लीज मार्क युअर अटेंडन्स नाव अटेंडन्स मार्क करा देन विल स्टार्ट विथ द लेक्चर मैत्रेय तुला एक क्वेश्चन डिस्कस करायचं आहे तो आपण लेक्चरच्या शेवटी थोड्याशा वेळ उरेल त्याच्यात येस येस शुअर आपण तुझा क्वेश्चन आहे तो लेक्चरच्या शेवटी डिस्कस करूया ओके म्हणजे सगळे तोपर्यंत जॉईन झालेले असतील आणि सगळ्यांना व्यवस्थित कळेल म्हणून इज द स्क्रीन विजिबल स्क्रीन दिसतोय सगळ्यांना सो so, आपण लास्ट लेक्चर मध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्लांट स्टार्ट केलेलं होतं क्लासिफिकेशन ची नीड याच्या आधी तुम्ही शिकलेला असाल की कुठलाही लिव्हिंग थिंग ही, ही कुठल्या क्लास मध्ये जाते हे कशासाठी गरजेचं आहे तर त्याचं आयडेंटिफिकेशन आणि त्या आयडेंटिफिकेशनशी रिलेटेड त्याचे युजेस हे आपल्याला कळावे ह्याच्यासाठी क्लासिफिकेशन गरजेचं आहे तर आता मेन पाच किंगडम्स आहेत जे आपण सध्या ग्लोबली वर्ल्ड वाईड यूज केले जातात क्लासिफिकेशनसाठीचे दोस किंगडम फंगाय, फंगाय प्लांटी आणि अॅनिमॅलिया राईट त्यातलं आत्ता आपल्याला प्लांट या किंगडमचे अजून जे फर्दर क्लासिफिकेशन आहे आता प्लांट म्हणलं की अलगी पण प्लांटच आहे आणि आपण बाहेर घराच्या बाहेर जे नारळाचं आंब्याची झाडं बघतो ती सगळी झाडच आहेत सो so, एव्हरीथिंग कम्स अंडर प्लांट्स बट आता त्या प्लांटमध्ये काय काय वेगळे प्रकार आहेत आणि त्यांचं आपण डिटेल्ड क्लासिफिकेशन कसं करतो हे आता आपल्याला शिकायचंय सो so, लास्ट टाइम आपण हा एक पहिला पॅराग्राफ वाचला होता बेसिस फॉर क्लासिफिकेशन आज परत एकदा मी तो वाचते द प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ ऑर्गन्स इज द फर्स्ट क्रायटेरियन फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स कुठली गोष्ट क्लासिफिकेशन मध्ये काय करायचं असतं की क्रायटेरिया डिसाईड केले जातात की कुठल्या क्रायटेरियावर आपण प्लांट्सचे अॅनिमल्सचे किंवा जे काही लिव्हिंग थिंग आहे त्याचे ग्रुप करणार त्याच्यात पहिली जी गोष्ट आहे पहिलं क्लासिफिकेशनचं बेसिस आहे प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ ऑर्गन्स आता ऑर्गन्स विथ रिस्पेक्ट टू प्लांट्स म्हणजे कोणते रूट स्टेम लिव्ह हे प्लांटचे ऑर्गन्स कन्सिडर केले जाणार जर ते ऑर्गन्सचा प्रेझेन्स किंवा अब्सेन्स हा पहिला क्रायटेरिया आहे म्हणजे अबसेंट असतील हे ऑर्गन्स बेसिक ऑर्गन्स तर त्याचा एक क्लास बनवलेला आहे प्रेझेंट असतील तर पुढचा क्लास दुसरा फर्स्ट क्रायटेरिया झाला की सेकंड क्रायटेरिया काय आहे द प्रेझेन्स ऑर ॲबसेन्स ऑफ सेपरेट कंडक्टिंग टिशूज फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड इज द नेक्स्ट कन्सिडरेशन फॉर क्लासिफिकेशन ऑर्गन्स झाल्यानंतर सेकंड इज स्पेशल टाईप्स ऑफ कंडक्टिंग टिशूज प्रेझेंट इन द प्लांट तर लास्ट टाइम मी हा क्वेश्चन विचारला होता प्लांटमधले कंडक्टिंग टिशूज कोणते आहेत प्लांट्स मधले कंडक्टिंग टिशूज कोणते आहेत यू आर नॉट देअर इन द लास्ट लेक्चर येस नो प्रॉब्लेम बाकीचे जे होते प्लांट मधले कंडक्टिंग टिशूज आठवत आहेत कुठले दोन असतात फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स अँड फूड अदर फूड मटेरियल्स लाईक ग्लुकोज झायलेम आणि फ्लोएम अशी नावं ऐकली होती आपण करेक्ट व्हेरी गुड सो हे कंडक्टिंग टिश्यूज चा किंवा प्रेझेन्स हा सेकंड क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर थर्ड इज डू द प्लांट्स बेअर सीड्स सगळ्या झाडांना बिया येत नाहीत बरोबर तर त्या प्लांट्स मध्ये जे आपण क्लासिफाय करतोय त्यांच्यामध्ये ह्या झाडांना बिया येतात का आणि पुढचा क्वेश्चन असा फोर्थ क्रायटेरिया नेक्स्ट क्रायटेरिया इफ दे डू देन वेदर द सीड्स आर एनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट इज ऑल्सो अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन म्हणजे आता जर सीड बेअरिंग असतील तर त्या सीड्स फळाच्या आतमध्ये आहेत की बाहेर आहेत किंवा दुसरीकडे कुठे आहेत हा एक पुढचा क्वेश्चन आहे फायनली प्लांट्स आर ग्रुप डिपेंडिंग अपॉन द द नंबर ऑफ कॉटिलिडॉन्स इन सीड्स ओके सो दोन टाईपचे कॉटिलिडॉन्स आहेत मोनो कॉटिलिडॉनस प्लांट्स आणि डायकॉटिलिडॉनस प्लांट्स कॉटिलिडॉन्स म्हणजे काय माहितीये ऐकलाय आधी हा वर्ड कॉटिलिडॉन्स सिम्पलेस्ट एक्झाम्पल इज ओके काय तुम्ही सांगा आधी मग मी सांगते वॉट यू हॅव हर्ड अबाउट दिस वर्ड कॉटिलिडॉन दॅट इज मोनोकॉटिलिडॉनस ऑर डायकॉटिलिडॉनस प्लांट्स कॉटिलिडॉनस प्लांट्स बद्दल काय ऐकलंय एक्झाम्पल सांगू शकाल मोनो म्हणजे एक सिंगल कॉटिलिडॉन बेअरिंग प्लांट्स आणि डाय कॉटिलिडॉनस इट इज विथ रिस्पेक्ट टू सीड्स सीड्स कशा असतील त्याच्यावर फॉर एक्झाम्पल टॅप रूट ओके येस दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स फर्दर कॅरेक्टरिस्टिक्स व्हेरी गुड करेक्ट टॅप रूट ऑर ऍडव्हेंटिशियस रूट सिस्टीम बट बेसिक आपण एकदम स्पेसिफिक आयडेंटिफिकेशन काय असतं तर राईस इज मोनो कॉटिलिडॉनस जवार इज मोनोकॉटिलिडॉनिस अँड मटार ऑर वाटाणा पीज दे आर डायकॉटिलिडॉनिस म्हणजे ज्याचे अशा दोन पार्ट मध्ये जे डिव्हाइड होतात मूग ज्याची अशी डाळ बनू शकते हरभरा डाळ दोन सेपरेट पार्ट्स होऊ शकतात ते डायकॉट्स आहेत त्या सीड डायकॉटिलिडॉनसमध्ये कन्सिडर होतात मोनोकॉटिलिडॉनस म्हणजे ज्यांचं एक्झॅक्ट टू इक्वेल हाफमध्ये डिव्हिजन होऊ शकत नाही ओके सीडची कन्सिडर करून हे असतं आणि मग त्या मोनोकॉटिलिडोनस डायकॉटिलिडॉन्सचे बाकी कॅरेक्टर्स असतात की त्यांची रूट सिस्टीम कशी आहे व्हेनेशिन कसं आहे लिव्ह असे ओके सो दॅट पुढचं क्लासिफिकेशनचा क्रायटेरिया आहे कॉटिलिडॉन्स प्रेझेंट इन दॅट पर्टिक्युलर प्लांट सीड्स ऍट द हायर लेवल्स ऑफ प्लांट क्लासिफिकेशन डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आर कन्सिडर्ड for example depending upon the absence or presence of flowers fruits and seeds plants are classified as cryptogams and funerogams depending upon whether seeds are enclosed within a fruit or not funerogams are classified as gymnosperms and angiosperms angiosperms are further classified as monocots or dicots depending upon the number of cotyledons in seeds ओके okay. सो so, आता आपण एक एक क्लासिफिकेशन बघायचं आणि शेवटी आपण एक चार्ट तयार करूया कदाचित टेक्स्टबुक मध्ये असेल तर अजून चांगलं पण आपण आपला एक वेगळा चार्ट तयार करूया ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की प्लांट्स त्याचे दोन बेसिक ग्रुप्स काय आहेत आणि पुढचं कसं करायचंय सो आता प्लांट जर कन्सिडर केले तर पहिल्यांदा जे बेसिक क्लासिफिकेशनचे दोन ग्रुप्स आपण कन्सिडर करणार आहे ते आहेत क्रिप्टो क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स ओके okay, आणि हे क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर आहे क्रिप्टोगॅम्स आणि फनेरोगॅम्स तर क्रिप्टोगॅम्स म्हणजे ऍबसेन्स ऑफ फ्लावर्स फ्रुट्स अँड सीड्स आणि फनेरोगॅम्स म्हणजे प्रेझेन्स ऑफ ऑल दीज थिंग्स ओके सो आता पण जेव्हा चार्ट तयार करू तेव्हा आपण काय करणार प्लांट्स त्याचं पहिलं क्लासिफिकेशनचे दोन पार्ट काय करणारे आपण क्रिप्टो गॅम्स आणि सेकंड विल बी फनेरोगॅम्स ओके इथे आता तुम्ही खाली जे मी असं लिहिलंय क्रिप्टोगॅम्स फनेरोगॅम्स पूर्ण नाव लिहा क्रिप्टोगॅम्स मध्ये काय काय कन्सिडर होणार आहे तर ऍब्सन्स ऑफ सीड्स फ्रुट्स अँड फ्लावर्स गॅम्सच्या खाली लिहायचं प्रेझेन्स ऑफ सीड्स फ्रुट्स अँड फ्लावर्स ओके सो हे झाल्यानंतर पुढे डिव्हिजन फर्स्ट दॅट इज थॅलोफायटा आता किंगडम नंतर पुढचं जे आपण क्लासिफिकेशनसाठी युनिट यूज करतो दॅट इज डिव्हिजन सो द फर्स्ट डिव्हिजन इज थॅलोफायटा आता थॅलोफायटा बद्दलची आपण कॅरेक्टरिस्टिक्स शिकणार दिस प्लांट्स ग्रो मेनली इन वॉटर म्हणजे अॅक्वेटिक प्लांट्स दिस ग्रुप ऑफ प्लांट्स विच डू नॉट हॅव स्पेसिफिक पार्ट लाईक रूट स्टेम लीव फ्लावर्स बट आर ऑटोट्रॉफिक ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल इज कॉल्ड अल्गी ओके सो थॅलोफायटा मधला मेजर पार्ट काय कव्हर करतं तर अल्गी जसं आपण म्हणतो मोनेरामध्ये बॅक्टेरिया जास्ती आहे म्हणजे बॅक्टेरियाचा ग्रुप जास्ती असतो कन्सिडर केलेला तसा थॅलोफायटामध्ये अल्गी तर आता आपण बघू शकतो की पहिलं काय दिलंय की ते कुठे राहतात म्हणजे प्रेझेन्स कुठे आहे त्यांचा तर अॅक्वॅटिक आहे पाण्यामध्ये असतात पुढचं कॅरेक्टर काय दिलेलं आहे ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स आपण पहिलाच क्रायटेरिया जो बघितला होता क्लासिफिकेशनसाठी तो काय होता की ऍबसेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ ऑर्गन्स इन प्लांट्स तर थॅलोफायटा ही पहिली डिव्हिजन आहे पहिली म्हणजे मोस्ट प्रिमेटिव्ह सगळ्यात सुरुवात ज्याच्यापासून झाली आहे ती त्यामुळे पहिल्या डिव्हिजन सगळ्या अंडर डेव्हलप्ड असतात आणि जसं जसं आपण पुढे येत जाऊ तसे डेव्हलप्ड डिव्हिजनकडे आपण जातो तर ह्या केसमध्ये आपण बघू शकतो की दे डू नॉट हॅव स्पेसिफिक ऑर्गन्स लाईक रूट स्टेम लिव्ह एट्सेट्रा पण त्यांना प्लांटमध्ये का टाकलंय तर द्या मोड ऑफ न्यूट्रिशन इज ऑटोट्रॉफिक बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल नेक्स्ट अल्गी शो ग्रेट डायव्हर्सिटी आता अल्गी आपण जरी साधं शेवाळा कन्सिडर केलं तरी त्यात वेगवेगळे प्रकार आहेत दे मे बी युनिसेल्युलर ऑर मल्टी सेल्युलर दॅट इज द सेल्स प्रेझेंट इन देम कॅन बी सिंगल ऑर मोर दॅन वन अँड मायक्रोस्कोपिक ऑर लार्ज आता जर सिंगल सेल्ड असेल तर तो आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसणार नाही वी हॅव टू यूज मायक्रोस्कोप फॉर देर ऑब्झर्वेशन आणि लार्ज असतील मल्टीसेल्युलर असतील तर आपल्याला दिसू शकतात एक्झाम्पल्स ऑफ अल्गी आर स्पायरोगायरा युलोथ्रिक्स उल्वा सर्गॅसम एटसेट्रा स्पायरोगायरा कधी स्लाइडच्या खाली बघितलाय येतोय आता आवाज व्यवस्थित येतोय ना मी आ, मीटिंग मध्ये आले नाही मग स्क्रीन शेअर होत होता त्याच्यामुळे आता येतोय ना व्यवस्थित ओके नो प्रॉब्लेम ओके सो कुठपर्यंत आलो होतो आपण येस स्पायरो बघितला आहे कधी मायक्रोस्कोप खाली जी वर ऍक्टिव्हिटी दिली होती ती त्याच्याशी रिलेटेड होती अल्गीचा जो जे आपल्याला शेवाळ दिसेल वॉटर बॉडीजच्या आजूबाजूला ते थोडंसं घ्यायचं स्लाईड वर माउंट करायचं आणि मायक्रोस्कोप खाली बघायचं मोस्टली जे स्ट्रक्चर दिसतं दॅट इज स्पायरोगायरा ओके सो यू कॅन गुगल इट स्पायरोगायरा बघा त्याच्या इमेजेस बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल इट इज अ टाईप ऑफ एल्गी सम ऑफ दीज आर फाउंड इन फ्रेश वॉटर वाईल सम आर फाउंड इन वॉटर

ठीक आहे तर इथे इमेज नाही दिसत बट हे पार्ट आहेत मेबी तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये चेक करा किंवा नेक्स्ट टाइम मी बघते की ह्याची कुठली इमेज मिळते का वेगळी लास्ट टाइम आपलं एक अजून एक युट्यूबवरचा व्हिडिओ पण बघण्याचं ठरलेलं होतं मी या वेळेला विसरले नेक्स्ट टाइम मी बघून ठेवते एक्सपेरिमेंटसाठी लास्ट लेक्चरच्या ऍसिड बेस वाला एक्सपेरिमेंटसाठीचा व्हिडिओ बघायचा होता आपल्याला नेक्स्ट टाइम मी तो घेऊन येईन सो आता हे सगळं जे होतं ते थॅलो फायटाबद्दल होतं तर थॅलोफायटाबद्दल आता जे प्लांट क्लासिफिकेशन ऑफ प्लांट हा जो बायोलॉजीचा पार्ट येतो त्याच्यामध्ये असं वाटतं की खूप सारा रट्टा मारायला लागेल आपल्याला तर एवढी काही गरज नाहीये तुम्ही आता जे समोर दिसले आपल्याला कॅरेक्टर बेसिक तर कॉमन सेन्सनी आपण ते लक्षात ठेवू शकतो की ही प्रिमेटिव्ह डिव्हिजन आहे तर त्याच्यामध्ये अॅब्सेन्स ऑफ ऑर्गन्स असेल दॅट विल बी द फर्स्ट कॅरेक्टर ते अॅक्वॅटिक आहेत हे आपल्याला लक्षात राहू शकतं कारण अल्गी मेन आहे आणि आपण बाहेर शेवाळा कधी बघतो जेव्हा खूप सारं पाणी असतं त्यामुळे डिरेक्टली ते लिंक करता येईल आणि लिहिता येईल जे मेन पॉइंट आहे थॅलोफायटा या ग्रुपमधला त्याची एक्झाम्पल्स म्हणजे अल्गी अल्गीमध्ये स्पायरोगायरा उल्वा ही जी एक्झाम्पल्स दिली आहेत ती आणि ॲबसेन्स ऑफ ऑर्गन्स आणि तिसरं देअर वेअर डू दे लिव्ह दॅट इज वॉटर आयदर फ्रेश वॉटर ऑर सलाइन वॉटर hey main characters at haidumcha hey, answers madhuri and i expected okay so the next division is bryophyta you may have seen a lush green soft carpet on old walls bricks and rocks in the rainy season scrape it gently with a small ruler observe it under magnifying lens and discuss okay so this group of plants is called the amphibians of the plant kingdom बिकॉज दे ग्रो इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन ओके सो एम्फिबियन म्हणजे काय अम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम असं ब्रायोफायटाला म्हणतात त्याचं रिझन पण पुढे दिलंय बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड एम्फिबियन आधी कधी आलाय तुम वाचलायत हा वर्ड ऍनिमल्सच्या रिलेशन मध्ये कधीतरी ऐकला असेल अम्फिबियन आधी नाही ऐकलायत कुठे करेक्ट कॅन लिव्ह इन वॉटर एज वेल एज ऑन लँड सच नोन एज सो ऑफ प्लांट किंगडम असं का म्हणतात कारण की ते लिव्ह इन मॉइस्ट सॉइल बट नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन दॅट मीन्स दे कॅन लिव्ह ऑन लँड एज वेल ॲज इन वॉटर देअरफर दे आर नोन ॲज एम्पीबियन्स ऑफ प्लांट किंगडम आपण काही वेळाला बघतो की काही झाडं uh, ही स्पेसिफिकली पाण्यात वाढणारीच असतात आणि काही झाडं ही जमिनीवर वाढणारीच असतात त्यामुळे स्पेसिफिकली हे लक्षात ठेवा की ब्रायोफायटाला एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम म्हणलंय आणि त्याचं रिझन हे आहे की देव्ह इन मॉइस्ट सॉइल बट रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन सो धिस क्वेश्चन माईट कम इन एक्झाम दॅट वाय ब्रायोफाईट आर नोन एज एम्फिबियन्स ऑफ प्लांट किंगडम तर बिकॉज पुढचा आन्सर म्हणून लिहायला लागेल किंवा असाही क्वेश्चन येऊ शकतो की कुठला डिव्हिजन प्लांट्सचा ओळखला जातो किंवा ब्रायोफाइटाचा जा स्पेशल कॅरेक्टर काय आहे येऊ शकतो हे लक्षात की होऊन जाईल प्लांट्स आर मल्टी मल्टीसेल्युलर अँड ऑटो दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफाइट्स इज फ्लॅट रिबन लाईक लॉंग विदाऊट ट्रू रूट्स स्टेम्स अँड लिव्स इनस्टेड दे हॅव स्टेम लाइक ऑर लीफ लाईक पार्ट्स अँड रूट लाईक रायझोईड्स ओके सो आता वरची जी आपली थॅलोफायटा जी डिव्हिजन आपण केली ती एकदम प्रिमेटिव्ह होती ती एकदम सुरुवातीची होती त्याच्यामध्ये काहीच नव्हते स्टेम रूट लिवस नंतर आली ब्रायोफायटा ब्रायोफायटा मध्ये मात्र स्टेम लाईक -like, रूट लाईक -like, असे काही ऑर्गन्स दिसले कम्प्लीट जे आपल्याला म्हणता येईल स्टेम आहे असं काही नाही दिसलं बट स्टेम लाईक रूट लाईक -like ऑर्गन्स दिसले आणि जे रूट लाईक दिसले त्याला रायझोइड्स असं म्हणलंय दे डू नॉट हॅव्ह स्पेसिफिक टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर सो आता इथे दिसू शकेल तुम्हाला जो पहिला क्रायटेरिया होता ऍब्स ऑर प्रेझेंस ऑफ ऑर्गन्स पहिल्यामध्ये ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स होता त्याच्यामुळे ती डिव्हिजन पूर्ण वेगळी झाली थॅलोफायटाची त्याच्यानंतर सेकंड काय आलं प्रेझेन्स आला इथे अगदी स्पेसिफिकली प्रेझेंट नाही आहेत बट रूट लाईक -like ऑर्गन्स प्रेझेंट आहेत म्हणून पुढचा अभ्यास केला गेला ज्याच्यामध्ये कळलं की कंडक्टिंग टिश्यूज मात्र नाही आहेत सेकंड क्रायटेरिया हा होता ना प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज सो इथे बघितलं की आपल्याला लक्षात येईल देर इज ॲब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज लाईक झेलेम ऑर फ्लोएम बाकी मग वेगळं असं आहे दे रिप्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन आणि एक्झाम्पल्स आर मॉस फ्युनारिया मार्शंटिया अँथोसेरॉस रिक्शिया एटसेट्रा ओके okay. सो so, uh, अगदी व्यवस्थित नसलं दिसलं तरी थोडस तरी चित्र दिसतय सो so, ते रायझॉइड म्हणजे खाली जे रूट लाईक असं दिसतंय बघा जेवढे रूट मॉडिफाईड असतील टॅप रूट किंवा अगदी हे ऍडव्हेंटिशियस रूटचा जो बेसिक फॉर्म असतो तसे दिसत आहेत सो दे आर नोन एज रायझॉइडस ओके सो एव्हरीथिंग लाईक रूट और लाइक स्टेम कम्प्लीट स्टेम नाहीये या या केसमध्ये सो हे इट वॉज अबाउट डिव्हिजन ब्रायोफायट एकदा परत सांगते ब्रायोफायटची मेन कॅरेक्टर्स आपण कुठली कुठली कन्सिडर करणार आहे तर अँफिबियन्स ऑफ प्लांट किंगडम वाय बिकॉज दे लिव्ह इन मॉइस्ट सॉइल अँड रिक्वायर वॉटर फॉर रिप्रोडक्शन सेकंड पॉईंटमध्ये आपण काय कन्सिडर करणार आहे की थॅलॉइड मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक याच्यामध्ये कुठ कोणी युनिसेल्युलर नाहीये थॅलो फायटा मधला दरवेळेला तुम्ही जेव्हा केव्हा हे क्लासिफिकेशन शिकत जाल ना कारण आत्ता आता फक्त दोन तीन ग्रुप्स आपण शिकतो एका वेळेला दोन तीन डिव्हिजन शिकतोय जेव्हा शेवटी तुम्हाला कन्सिडर करायचंय भरपूर मोठं क्लासिफिकेशन आहे मोनेराचं पण प्रोटिस्टाचं पण ते ऍनिमल्स पर्यंत सगळ्यांचं तर करताना काय करायचं आत्ताची ब्रायोफायटाची कॅरेक्टर वाचली की थॅलोफायटाची कम्पेअर करत जायचं त्यांना तो लक्षात राहणं सोपं होईल थॅलो थॅलॉइड आहे मल्टीसेल्युलर आहे थॅलोफाईट तर थॅलॉइड बॉडी होती बट युनिसेल्युलर पण होते ह्याच्यात सगळे मल्टीसेल्युलर आहेत ऑटोट्रॉफिक दोन्ही असणार कारण प्लांट्स प्लांट्समध्ये आहेत नेक्स्ट दे रिप्रोड्युस बाय पोअर फॉर्मेशन हे वेगळं कॅरेक्टर आलं आणि हॅव रूट लाईक स्टेम लाईक स्ट्रक्चर्स हे सगळं लिहायचं आणि त्याच्यानंतर शेवटी डू नॉट हॅव स्पेशल कंडक्टिंग टिश्यूज हा पॉइंट ऍड करणं इथे गरजेचं आहे कारण प्रेझन्स ऑफ ऑर्गन्स असून सुद्धा त्यांच्यामध्ये कंडक्टिंग टिश्यूज नाही आहेत म्हणून ते अँजिओस्पम जिम्नोस्पर्मपेक्षा वेगळं आहे ओके सो फर्स्ट डिव्हिजन झाली आपली थॅलोफायटा सेकंड डिव्हिजन झाली ब्रायोफायटा नाव वी विल मूव ऑन टू दर्ड डिव्हिजन विच इज टेरिडोफायटा प्लांट फ्रॉम धिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स स्टेम्स अँड लिव्स अँड सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर ओके okay? तर आता आपण तिसरं म्हणजे पहिले जे दोन होते ते प्रिवटिव्ह टाइप्स संपले पहिल्यामध्ये रूट स्टेम लिव्ह नव्हते दुसऱ्यामध्ये त्यांच्यासारखे दिसणारे काहीतरी ऑर्गन्स होते, का होते। आणि आता तिसरं आपण शिकतोय ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप्ड ऑर्गन्स आहेत आणि कंडक्टिंग टिशूज सुद्धा आहेत बट दे डू नॉट बेअर फ्लॉवर्स अँड फ्रुट्स ओके लिंक होत आहे ना आपण जे पहिले क्रायटेरिया बघितले होते त्याला हे लिंक करत जा पहिला क्रायटेरिया होता ऍब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ ऑर्गन्स थॅलोफायटा गेला ऍब्सेन्स ऑफ ऑर्गन्स मध्ये विषय संपला ब्रायोफायटा गेलं प्रेझेन्स मध्ये सो कंडक्टिंग टिश्यूज बघितले कंडक्टिंग टिश्यूज नव्हते वेगळा ग्रुप झाला तिसरा काय केला त्यांनी आता प्रेझेन्स ऑर ऍब्सन्स ऑफ ऑर्गन्सपैकी प्रेझेन्स ऑफ ऑर्गन्स आलं म्हणून सेकंड क्रायटेरिया चेक केला कंडक्टिंग टिश्यूज आहेत की नाही तर हो कंडक्टिंग टिशूज सुद्धा प्रेझेंट आहेत म्हणून मग तिसऱ्या क्रायटेरियाकडे गेले की फ्लावर्स आणि फ्रुट्स आहेत का तर तिथे काही डिफरन्स जाणवला फ्लावर्स आणि फ्रुट्स नाही आहेत म्हणून वेगळा ग्रुप झाला आहे हा दे रिप्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पोअर्स फॉर्म अलॉंग अलोंग द बॅक ऑर पोस्टिरियर सर्फेस ऑफ देअर लीव एक्झाम्पल्स आर फर्न्स लाईक नेफ्रोलेपिस मार्सिलिया टेरिस ऍडियांटम इक्विसेटम सेलॅजिनेला लायकोपोडियम यातली तुम्हाला जी हवी ती दोन नावं लक्षात ठेवा मात्र प्रत्येक डिव्हिजनची मिनिमम दोन नावं तरी लक्षात ठेवायची ओके कारण एक्झाम मध्ये लिहिताना जेव्हा तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहायला सुरू कराल शेवटी एक्झाम्पल्स लिहिणं मस्ट आहे डीज प्लांट रिप्रोड्यूस अ सेक्शुअली बाय स्पोअर फॉर्मेशन अँड सेक्शुअली बाय झायगोड फॉर्मेशन दे हॅव अ वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम दॅट इज वेल डेव्हलप्ड झायलेम फ्लोएम आर प्रेझेंट इन देम ठीक आहे स्वतः टेरेडो फायटामधले काय काय आपल्याला कॅरेक्टर्स लक्षात ठेवण्यासारखे आहेत तर पहिलं म्हणजे दे हॅव ऑल द ऑर्गन्स प्रेझेंट दे हॅव वेल डेव्हलप्ड कंडक्टिंग सिस्टीम प्रेझेंट इन दॅम त्याच्यानंतर थर्ड कॅरेक्टर येईल बट दे डू नॉट हॅव फ्लावर्स ऑर फ्रुट्स आणि फ्लावर्स आणि फ्रुट्स नाही येत तर रिप्रोडक्शन कशाने होतं सो द रिप्रोडक्शन कॅन बी असेक्शुअल ऑर सेक्श्युअल दॅट असेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय स्पोर्स अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इज व्हाय अ झायगोट ओके एवढे पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी टेरिडो फाईट वरती सपोज दोन मार्काची नोट आली तुम्हाला दोन मार्क्स मिळून जाऊ शकतात तुम्ही शाळेच्या बाहेर किंवा कुठेतरी बऱ्याच ठिकाणी असं नेफ्रोलेपिसचं झाड असत नेफ्रोलेपिस कधी बघितलंय असं एक झाड असतं ज्याची पानांच्या खाली ब्राऊन कलरचे छोटे छोटे स्पॉट्स असतात Hmm. अशा स्टाईलचं एकदम थिन कलरचं पान थिन पान असतं लाईट ग्रीन कलरचं आणि आता मी डॉर्सल सरफेस दाखवते या इथे असे स्पॉट्स असतात ब्राऊन कलरचे सो दोज ब्राऊन कलर स्पॉट्स आर स्पोअर्स ते त्या झाडाचे स्पोअर्स असतात ओके नो प्रॉब्लेम यू कॅन गुगल दॅट एक दोन मिनिट द्या मला फक्त हे असे स्पॉट्स आहेत हा डार्सल सर्फेस दाखवलाय त्यांनी की जेणेकरून ते स्पॉट्स क्लिअरली दिसतील वरती पान जर नुसतं झाड बघितलं तर त्या केस मध्ये इथे वर काहीच दिसत नाही आपल्याला पानाच्या खाली ब्राऊन कलरचे स्पॉट्स असतात विच आर स्पोर्स बऱ्याचदा शाळांच्या बाहेर वगैरे हे झाड असतं ओके सो नाव नेक्स्ट डिव्हिजन okay. so now... करायची आपल्याला युज युअर ब्रेन पॉवर ते करून घेऊ एकदा व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन द प्लांट्स ऑफ द ग्रुप्स हॅलोफायटा ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा इर रिस्पेक्टिव्ह ऑफ डिफरन्सेस इन देअर बॉडी स्ट्रक्चर डिफरन्सेस सोडून सांगू शकाल तीनही डिव्हिजनमध्ये आपण ज्या तीन डिव्हिजन शिकलो हॅलोफायटा ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा त्यांच्यामध्ये सिमिलॅरिटी काय आहे कॅन यू राईट डाऊन इट इन द चॅट बॉक्स की आपण सिमिलॅरिटीज काय म्हणू शकू अबाउट थॅलो टेरिडोफायटा टेरिडो फायटा अँड ब्रायोफायटा तीन मधले आपण डिफरन्सेस बघितले जे काही होते ते सगळे आपण वाचत आलो तीन डिव्हिजन झाले कारण देअर वेअर सम डिफरन्सेस इन देम म्हणून त्यांचं वेगवेगळं क्लासिफिकेशन झालंय बट दीन मध्ये काही सिमिलॅरिटी आहे का अबाउट एनिथिंग अबाउट देअर स्ट्रक्चरल फीचर तिन्ही तिन्ही मध्ये फ्लावर्स आणि फ्रुट्स नाहीयेत राईट right? समजलं तिन्ही मध्ये फ्लॉवर्स फ्रुट्स नाही आहेत म्हणून ते क्रिप्टोगॅम्स मध्ये गेले क्रिप्टोगॅम्स डेफिनेशन आठवतीये द प्लांट विच हॅव्हॅबसेन्स ऑफ फ्रुट्स फ्लावर्स अँड सीड्स आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स राईट देअर फॉर right? थॅलोफायटा ब्रायोफायटा अँड टेरिडोफायटा आर इन्क्लुडेड अंडर क्रिप्टोगॅम्स ऑल दिस प्लांट्स रिप्रोड्यूस बाय स्पोअर फॉर्मेशन दे आर कॉल्ड क्रिप्टोगॅम्स ॲज देअर रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कॅनॉट बी सीन रिप्रो फ्लावर फ्रूट आणि सीड्स हे मेनली रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन म्हणून कन्सिडर केले जात आहेत आणि सेकंड तिघांमध्येही स्पोअर फॉर्मेशन आहे आणि आता क्रिप्टोगॅम्स असं नाव का पडलं तर क्रिप्टॉस मीन्स हिडन गॅम्स मीन्स रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स सो द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आर हिडन देअर फर दे आर नोन ॲज क्रिप्टोगॅम्स स्पोर्स हिडन असतात युजली म्हणून किंवा दिसत नाहीत आता नेक्स्ट इज इस पर्यंत क्लासिफिकेशन व्यवस्थित कळलेलं आहे सगळ्यांना आत्ता लगेचच सगळी नावं लक्षात राहणार नाहीत हळूहळू लक्षात राहतील आपण रिव्हिजन करून घेऊया सगळ्यांची ओके कारण ते थॅलोफायटा ब्रायोफायट लक्षात ठेवणं थोडं अवघड जाऊ शकतं ओके सो नाव मुव्हिंग ऑन टू फनेरो गॅम्स प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर्स फॉर रिप्रोडक्शन अँड प्रोड्यूस सीड्स आर कॉल्ड फनेरोगॅम्स स्वतः स्पेशल स्ट्रक्चर्स फॉर रिप्रोडक्शन म्हणजे काय की फ्लॉवर फ्रुट्स आहेत आणि मेन म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन सीड्स आहेत अशांना फनेरोगॅम्समध्ये इन्क्लूड केलेलं आहे इन दीज प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म्ड विच कंटेन द एम्ब्रिओ अँड स्टोअर्ड फूड

विच डिफरन्सेस डिड यू नोटिस बिट्वीन जिम्नोस्पर्म्स अँड अँजीओस्पर्म्स ते आता आपण बघूया जिम्नोस्पर्म्स आर मोस्टली एव्हरग्रीन पेरेनियल अँड वूडी पेरेनियल म्हणजे काय माहितीये मीनिंग मिनिंग बायनियल पेरेनियल ह्याच्यावरून थोडीशी हिंट मिळू शकेल कदाचित जी झाडं वर्षभर व्यवस्थित राहतात वर्षभर ज्यांचं र सायकल कम्प्लीट होतं रिप्रोडक्शनचं ॲन्युअल लाईफस्पॅन वन इयर ॲन्युअल बायनियल टू इयर्स पेरेनियल मोर दॅन टू इयर्स तीन वर्षाच्या पुढे कितीही असलं पेरेनियल आणि म्हणून ते एव्हरग्रीन आहेत कायम हिरवळ असते

सो नेकेड सीड्स ज्यांच्यामध्ये आहेत ज्या फ्रूटमध्ये एनक्लोज नाही येत असे प्लांट्स आपण मध्ये टाकतोय आणि बाकीची जी आहे ती जनरल कॅरेक्टर्स आहेत जिम्नोस्पॉम्प्सची एक्झाम्पल सायकस पिशिया थुजा पायनस एटसेट्रा ओके सो दोन नावं यातली कुठलीही लक्षात ठेवून द्यायची जिम्नोस्पॉम्पसाठी आणि नाव द नेक्स्ट वन इज अँजिओस्पॉम्प्स विच इज द मोस्ट सक्सेसफुल डिव्हिजन ऑफ प्लांट किंगडम ऑन द अर्थ

नाही सो so, ते आंब्याचं जे असेल जी बी आंब्याची सीड कन्सिडर केली जाते दोन इक्वल पार्ट मध्ये डिव्हिजन होत नाहीये दॅट्स वाय इट इज कन्सिडर्ड कन्सिडर्ड अंडर मोनो ग्राउंडनट ग्राउंड आपण कन्सिडर केलं तर दोन इक्वल हाफ्समध्ये डिव्हिजन होणार दॅट्स वाय इट इज अ ठीक आहे so, सो एनजी पंप्सच्या ह्या पुढच्या दोन डिव्हिजन झाल्या आता आपण त्यातले डिफरन्सेस बघूया मोनोकॉटिलिडॉनस आणि डायकॉटिलिडॉनस प्लांट्स मधले काय आहेत बेसिक क्लासिफिकेशन कशावरनी केलंय कसं कशा, कुठला क्रायटेरिया वापरलाय मोनोकॉटिलिडॉन आणि डायकॉटिलिडॉनला डिव्हाइड करायला तर सीड्स ची इक्वल हाफमध्ये डिव्हिजन होतीये की नाही आणि मग त्याच्यानुसार त्याचे पार्ट्स केलेले त्याचं क्लासिफिकेशन केलंय आणि बाकीची स्ट्रक्चर स्टडी केलेली आहेत सो डायकॉटिलिडॉनस प्लांट्स सीड्स हॅव टू कॉटिलिडॉन्स मोनोमध्ये सिंगल so आता इथे मिनिंगच आहे डाय म्हणजे टू मोनो मीन्स सिंगल देअर फॉर टू कॉटिलिडॉन्स देडॉनस सिंगल कॉटिलिडॉन देटिलिडॉनस रूट रूट्स आर वेल डेव्हलप्ड प्रायमरी रूट दॅट इज टॅप रूट सिस्टम इज प्रेझेंट अँड इन केस ऑफ मोनोकॉटिलिडॉनस प्लांट्स फायब्रस रूट सिस्टीम ऑर ॲडव्हेंटिशियस रूट सिस्टीम इज प्रेझेंट रूट सिस्टीम आहेत या काय आहेत टॅप रूट म्हणजे काय आणि ॲडव्हेंटिशियस और फायब्रस रूट सिस्टीम म्हणजे काय आधी झाले आहेत ओके व्हेरी गुड सगळ्यांना माहिती आहेत मैत्रे यांनी येस पाठवलंय बाकीच्यांनी पाठवा जरा द्विजेश जय माहिती आहे ना सगळ्यांना टॅप रूट म्हणजे काय असतं आणि ऍडव्हेंटिशियस रूट म्हणजे काय असतं रेडिश कॅरेट कशामध्ये कन्सिडर होतात करेक्ट रूट सो ते जे तो जो आकार असतो दॅट इज टॅप आणि बाकी आपण घरात मोस्टली बरीचशी झाड बघतो ज्यांची ऍडव्हेंटेशियस गुलाबाचं वगैरे झाड बघितलं तर ती रूट पसरलेली असतात सो दॅट इज ऍडव्हेंटेशियस रूट सिस्टम नेक्स्ट स्टेम इज स्ट्रॉंग हार्ड फॉर एक्झाम्पल बनियन ट्री नेक्स्ट हॉलो फॉल्स और डिस्क लाईक लीफ रेटिक्युलेट व्हेनेशील मध्ये पॅरेल व्हेनेशन माहितीये व्हेनेशिन काय आहे रेटिक्युलेट आणि पॅरेल रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरेल व्हेनेशन मधला डिफरन्स माहितीये व्हेरी गुड नेक्स्ट फ्लावर्स फ्लॉवर्स विथ फोर और फाईव्ह पार्टर और इन देअर मल्टिपल्स दॅट इज टेट्रामेरस और पेंटामेरस फ्लावर्स विथ थ्री पार्ट्स इन मल्टीपल्स ऑफ थ्री दॅट इस ट्रायमेरस तीनच्या मल्टीपल्स मध्ये पेटल्स असणार आहेत फ्लावर्स मध्ये ओके व्हेरी गुड शेवटी आपल्याला दिलेलीच आहे क्लासिफिकेशन कसं केलंय ते संपलं आपलं चॅप्टर बहुतेक लाइन्स ऑन लिव्ह करेक्ट सो व्हेनेशन इज लाइन्स ऑन लीव दॅट इज त्या कशा असतील ते एकदा एकदा दाखवून घेते फक्त हवं तर जर आपण लीफ कन्सिडर केलं रेटिक्युलेट व्हेनेशिन म्हणजे रे रेटिक्युलम इज मेनली मेश सो जाळ्यासारखी जी जिथे व्हेनेशिन असेल दिस इज रेटिक्युलेट व्हेनेशिन ओके आणि पॅरल व्हेनेशिन म्हणजे दिस पॅरल व्हेनेशिन एकमेकांना पॅरल जात आहेत लाईन्स समजलाय so, दोन मधला डिफरन्स ओके सो नाव या विल स्टडी दिस फ्लोचार्ट हा व्यवस्थित समजून घ्या किंगडम प्लांटी मेन दोन क्लासेस केलेले आहेत त्याचे क्रिप्टो गॅम्स आणि फनेरो गॅम्स पहिल्यांदा आपण क्रिप्टो गॅम्स बघूया गॅम्सच्या तीन डिव्हिजन क्रिप्टो गॅम्स म्हणजे ऍबसेन्स ऑफ सॉरी ऍब ऑफ फ्लावर्स फ्रुट्स अँड सीड्स दॅट इज ॲब्सेन्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स अँड प्रेझेन्स ऑफ अर हॅव्हिंग स्पोअर फॉर्मेशन सो क्रिप्टोगॅम्समध्ये थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा त्याची प्रत्येकाची कॅरेक्टर्स आणि फनेरोगॅम्सच्या परत दोन डिव्हिजन्स आहेत जिम्नोस्पम्प्स आणि अँजीओस्पम्प्स त्यातल्या अँजिओस्पम्सच्या परत दोन डिव्हिजन होतात डायकॉटिलिडॉनस अँड मोनोकॉटिलिडॉनिस प्लांट्स ओके सोक्ट ठीक आहे सो कोणी सांगेल मला एक एक डिव्हिजन एक एक डिव्हिजन मला एक्सप्लेन करू शकाल मी समज नाव सांगितलं हॅलो फायटा तर तुम्ही स्टुडंटचं नाव पाठवा आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लुडेड आहे ते सांगा कॅरेक्टरिस्टिक्स और वी विल स्टार्ट विथ दिस पहिल्यांदा पाचवी डिव्हिजन कोणीतरी एकाने सांगा आ, ट्राय करा की तुम्ही टेक्स्टबुक मध्ये वाचत नाहीत न बघता तुम्हाला नावं कशी आठवतायत ते मला बघायचंय फक्त कोण सांगेल पटकन नावं पाठवा स्टुडंटची म्हणजे आपल्याला तो एक मैत्रियाला डाऊट आहे तो क्वेश्चन पण आपण सॉल्व्ह करू शकतो थोड्या वेळात एकदाच फक्त आपण रिव्हिजन घेऊया एकदा तुमच्या नावं लक्षात राहत आहेत असं मला कळलं की काही प्रश्न नाही येणार फक्त पाच नावं सांगायची आहेत आपण प्लांट क्लासिफिकेशन ऑफ प्लांट प्लांट किंगडम मध्ये कोणत्या पाच डिव्हिजन्स येतात था? थायो थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा जिम्नोस्पम्स एनजिओस्पम्स एवढंच सांगायचंय फक्त आता फक्त टेक्स्टबुक मध्ये न बघता ट्राय करायचंय जय येस मैत्रिय म्हणून दाखव माईक ऑन करून जय प्लीज स्विच ऑन युअर माइक हॅलो येस येस युअर ऑडिबल ब्रायोफायटा टेरिडोफायटा व्हेरी गुड परफेक्ट यू कॅन स्विच ऑफ युअर माइक असं मी म्हणायला सांगतेय का तर ती नावं व्यवस्थित लक्षात राहावी म्हणून ओके थोडी वेगळी नावं आहेत ना ज्यांना सोपं वाटत असेल आणि लक्षात राहतील असा कॉन्फिडन्स आहे त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही बट uh, मी काही स्टुडंट असं बघितलेलं आहे की ही नावं लक्षात ठेवायचा खूप प्रश्न पडतो वेगळी नावं आहेत म्हणून ओके okay, so, uh, सो थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरेडोफायटा आले क्रिप्टो मध्ये जिम्नोस्पम एनजिओस्पम्स आले फेरो मध्ये व्यवस्थित याची एकदा रिव्हिजन करा परत एकदा सगळं वाचा फ्लोचार्ट तयार करून ठेवा नेक्स्ट टाइमचा होमवर्क तुमचा हाच असेल की तुम्ही येस इट इज डिफिकल्ट टू स्पेल ऑल्सो अँड टू रिमेंबर ऑल्सो राईट तुला जर थॅलो फायटा नाही तर तिथे स्पेलिंगचा पुढे प्रश्न येत नाही राईट मी असं बघितलं होतं की ते थॅलो फायटा ब्रायोफायटा हे नावच लक्षात ठेवायला अवघड जात आहे स्टुडंट मी लेक्चरमध्ये पाच सहा स्टुडंट असतील तर प्रत्येकाकडून म्हणून घेतलं होतं तेव्हा एक्झामच्या वेळेला लक्षात राहिलेली होती कारण वेगळी नावं आहेत आपलं नॉर्मल इंग्लिशची नावं नाही आहेत ही जे आपण नॉर्मली म्हणतो ते नाहीये आता मी इतके वर्ष वाचते म्हणून मला सवय आहे बोलायची तुम्ही जर पहिली नावं ऐकली आहेत तर लक्षात ठेवणं सोपं नाहीच आहे दॅट्स वाय प्रत्येकाने एक एकदा एक बोललं की लक्षात राहील बट इफ यू आर कॉन्फिडेंट दॅट यू विल रिमेंबर द नेम्स करेक्टली दे ओके सो नेक्स्ट टाइमसाठीचा होमवर्क तुमचा हा आहे की जो फ्लोचार्ट तिथे दिलाय ना टेक्स्टबुक मध्ये प्लांट्स त्याच्या खाली पुढे क्रिप्टोगॅम्स फनेरोगॅम्स तो ऍज इट इज काढायचा त्याच्यात फक्त ऍडिशन काय करायची क्रिप्टोगॅम्स लिहिलं की खाली ब्रॅकेटमध्ये त्याचं आयडेंटिफाईंग कॅरेक्टर दॅट इज ऍब्सेन्स ऑफ फ्लॉवर फनेरोगॅम्स लिहिलं की खाली ब्रॅकेटमध्ये प्रेझेन्स ऑफ फ्लॉवर फ्रुट्स क्रिप्टोगॅम्सच्या तीन डिव्हिजन लिहिणार तुम्ही थॅलोफायटा ब्रायोफायटा टेरिडोफायटा थॅलोफायटा मधलं मेन कॅरेक्टर ऍबसेन्स ऑफ ऑर्गन्स ऍब्सेन्स ऑफ कंडक्टिंग टिश्यूज आणि अबसेन्स ऑफ फ्लावर्स ओके स्पोर फॉर रिप्रोडक्शन बाय स्पोअर फॉर्मेशन युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर आणि ऍक्वॅटिक ब्रायोफायटा ऍम्फिबियन्स हा पहिला पॉईंट यायला पाहिजे जी काही कॅरेक्टर्स असतील थॅलोफायटाची ब्रायोफायटाची ती त्या फ्लोचार्टमध्ये इन शॉर्ट ऍड करा अख्खा सेंटेन्स नका लिहू जे मेन की आहेत त्यातले ते लिहून काढा तिन्हीचे आणि ते अपलोड करा क्लासरूमवर आणि तो फ्लो चार्ट कायम तुमच्या समोर ठेवा जेणेकरून आपल्याला एक्झाम जरी मार्चमध्ये द्यायला लागली तरी सगळं व्यवस्थित लक्षात असेल ओके व्हेरी गुड सो झालं नेक्स्ट एनर्जी फ्लो इन इकोसिस्टम आहे तर आता आपल्याकडे किती वेळ आहे अजून दहा मिनिटच राहिली आहेत सो मैत्रिय प्लीज टेलस वॉट वॉज द क्वेश्चन एक्झाम मध्ये तुला जो क्वेश्चन आणला होता किंवा जो काही झाला होता ते जरा डिस्कस करूया आपण Question number three, V. Um, can you put that question here? That is question number three and five. That's what you want to say, right? Classify the bases according to their acidity and give examples of each type. Okay. <laughs> just give me a moment i'll show you from where yes okay so our uh, names a na problem ala okay 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 classify according to their acidity and

आता मला सांगा जो वरती टेबल दिलाय बेस नंबर ऑफ ओ एच मायनस आयन्स ऑप्टेन्ड फ्रॉम वन मॉलिक्युल तर जर एन एच कन्सिडर केला तर दॅट विल बी वन ॲसिडिटी सेकंड सी ए ओ एच टाईस दॅ ॲसिडिटी विल बी टू एल ओ एच थ्राईस ऍसिडिटी विल बी थ्री इज इट क्लिअर येस तर क्लासिफिकेशन वॉज टाइप्स ऑफ ऑफिलिटी वन टू थ्री आणि मग एक्झाम्पल मध्ये एन ओ एच वाय बिकॉज वन ओ एच मायनस आय एन्डिएट ओके सेम क्वेश्चन एक्सरसाइज मध्ये होता सो मला वाटलं तुम्ही जेव्हा एक्झाम मध्ये सॉरी प्रिपेअर करताना जेव्हा एक्सरसाइज सॉल्व्ह करत असाल तेव्हा हे तुम्हाला कळेल की तिथे फक्त बेसिसिटी ऑफ ऍसिड विचारलेलं होतं मी बेसिस अकॉर्डिंग टू एसिडिटी विचारलेलं एक्झाम मध्ये ओके क्लिअर झाला आता क्वेश्चन कोणालाच नाही लिहिता आला का येस येस जे तू लिहिलेस तेच आहे क्लासिफाय द बेसिस अकॉर्डिंग टू देअर एसिडिटी अँड गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ इच टाईप येस सो इन आन्सर वॉट यू हॅव टू राईट इज ए पहिल्यांदा इट इज प्रेफरेबल की जरी एक्झाम मध्ये डिरेक्टली दिलेलं नसलं तरी इट इज प्रेफरेबल टू राईट वॉट इज ऍसिडिटी ऑफ बेसिस आणि त्याच्यानंतर पुढचं क्लासिफिकेशन लिहून एक्झाम्पल्स देणं एन एच एल ओ एच जे काही लिहाल ते एक्झाम मध्ये असं जरी स्पेसिफिकली विचारलं नाही की डेफिनेशन लिहा आपल्या एकदा स्वतःच्या सॅटिस्फॅक्शन साठी तिथे डेफिनेशन लिहून टाकायची ओके नो प्रॉब्लेम ठीक आहे आता तसे आपण एक्झाम तुमची प्रॅक्टिस व्हावी याच्यासाठीच आहे राईट सो दे नो इश्यू तुम्ही क्वेश्चन क्लिअर करून घेतलात दॅट्स व्हेरी नाईस आय विल चेक युअर पेपर्स आणि नेक्स्ट लेक्चर पर्यंत आय होप की तुम्हाला मार्क्स कळतील मला जसा वेळ होईल मी चेक करत जाते ओके सो अजून काही कोणाला डाऊट होते एक्झाम मध्ये की बाकी सगळं क्लिअर होतं बाकी कोणाला काही डाउट्स आहेत नाही व्हेरी गुड परफेक्ट ठीक आहे मग आपल्याकडे अजून थोडासा वेळ आहे परत कोणी ती नावं घे घेणार काय डिव्हिजनची कारण नवीन चॅप्टर सुरू करण्यापेक्षा आपण एकदा कॅरेक्टर डिस्कस करूया क्लासिफिकेशन ऑफ प्लांटचे इज दर एनी वन हु वॉन्ट टू गो इन द फॉर बायोलॉजी एज पार्ट ऑफ करिअर बायोलॉजी मध्ये कोणाला करिअर करायचंय की ज्यांना हे इंटरेस्टिंग वाटतंय फिजिक्स केमिस्ट्रीपेक्षा ओके आय टी इंजिनिअरिंग सो नो बायो यू डोंट वॉन्ट टू गो इन बायोलॉजी लाईन बाकी कोणी नो प्रॉब्लेम बट ओके ठीक आहे कोणी डिव्हिजनची नावं घेणारे जयनी एकट्याने घेतलेली आहेत बाकी आता मीटिंगमध्ये आहे कोण ते बघूया आपण चारच जण आहेत सो एनी वन इंटरेस्टेड फॉर अगेन रिव्हायजिंगोफायटा टेरेडोफायटा एनजिओस्पमोस्पम विल डिस्कस द एक्सरसाइज ऑफ दॅट टॉपिक सो

फर्स्ट येईल चाईल ज्याच्यामध्ये फूड्स आर फ्रूट सीड्स आर फॉर्म इन फ्रूट्स एन्क्लोज्ड सीड्स ज्याच्यामध्ये असतात ओके आणि त्याचं एक्झाम्पल टॅमॅरेन नेक्स्ट नो नॅचरल कव्हरिंग ऑन सीड्स सीड्स प्रेझेंट आहेत बट एनक्ड नाहीयेत असं कशामध्ये असतं जिम्नो स्पम्प्स एक्झाम्पल सायकस दीज प्लांट्स मेनली ग्रो इन वॉटर आपण बघितलं होतं मेनली ऍक्वॅटिक प्लांट्स पहिल्या प्रिमेटिव्ह डिव्हिजन जे आहे ती दॅट इज थॅलोफायटा एक्झाम्पल एल्गी नेक्स्ट आहे धीज प्लांट्स नीड वॉटर फॉर रिप्रोडक्शन विच लिव्ह मोस्टली इन मॉइस्ट सॉइल ब्रायोफायटा एक्झाम्पल मॉस टिश्यूज आर प्रेझेंट फॉर कंडक्शन ऑफ वॉटर अँड फूड टेरिडोफायटा फोन ओके कळलंय आपण कसं मॅच द फॉलोईंग साठी वापरलंय ते एबीसी जो ट्राय दिस एक्सरसाइज ऑल्सो आणि कंपल्सरी तो जो चार्ट मी सांगितला तो करा ओके थांबूया आपण लेक्चर थँक्यू अँड बाय